महाराष्ट्रात 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दिवसभर अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होत असताना केवळ रात्रीच्या वेळेस संचारबंदी लागू करून सरकारला कोरोनाचा संसर्ग रोखता येणार आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. राज्यातल्या सर्व महापालिका क्षेत्रात 22 डिसेंबरपासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू असेल. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळेस गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारनं ही संचारबंदी लागू केल्याचं समजतं आहे. पण बहुतांश लोक रात्री घरी असतात, त्यामुळे रात्रीच्या वेळेस गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यामागे काय लॉजिक आहे असा प्रश्नही विचारला जातोय. पण संचारबंदी म्हणजे नेमकं काय तेही समजून घेऊयात. कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू केली जाते. संचारबंदीत नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नसते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये संचारबंदी लागू केली जाऊ शकते. मग प्रश्न येतो तो कोरोनाचा संसर्ग दिवसा होत नाही का. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलंय. अनलॉकनंतर मुंबईसह राज्यभरात विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम, रेल्वे प्रवास, समुद्रकिनारे, रेस्टॉरंट्स आणि पब्स अशा विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येते. जवळपास संपूर्ण वर्ष घरात बसलेल्या नागरिकांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साह दिसून येतोय. अशा वेळेस मुंबई पुण्यासारख्या शहरात विशेषतः तरुणाई रात्री उशिरापर्यंत सेलिब्रेशन करते. पण यंदा गर्दीत कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळेच रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय सरकारनं घेतलाय. लॉजिक असं आहे की जे दिवसभर आमचे हजारो मार्शल गावामध्ये फिरत आहे आणि आम्ही 15 ते 16 हजार लोकांना डेली फाईन करतो, परंतु हे काही 24 तास शक्य नाही मला लोकांना फाईन करणे. आणि त्यानंतर जे काही आपण SOPs केलेली आहे, रात्री 11 साडे 11 रेस्टॉरंट बंद झाले पाहिजे. आणि हे जे बंद होत नसतील तर आता लोक स्वतः जर पाळत नसतील तर आपल्याला कारवाई करावी लागते. ख्रिसमससाठी राज्यातल्या चर्चमध्ये जय्यत तयारी सुरू असताना रात्रीच्या संचारबंदीमुळे चर्चमध्ये रात्री 12 वाजता मास प्रेयर म्हणजे सामूहिक प्रार्थना करता येणार नाही आहे. मुंबईतल्या ख्रिश्चन धर्मगुरूंच्या संघटनेचे प्रवक्ते निजल बॅरेट यांनी BBC मराठीशी बोलताना असं सांगितलं की राज्य सरकार कोरोनापासून सुरक्षेसाठी काही नियमावली तयार करत आहे, तेव्हा आपण सरकारला सहकार्य केलं पाहिजे असं आमचं मत आहे. ख्रिसमससाठी रात्री 12 वाजता होणारी मास प्रेयर आता 8 ते 10 या वेळेत केली जाईल. रात्री 10 नंतर चर्चमध्ये गर्दी नसेल. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 31 डिसेंबरला रात्री बाहेर जाता येणार का. राज्यात 5 जानेवारीपर्यंत संचारबंदी असल्यानं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवरही आता निर्बंध आलेत. जे आपले जे काही लग्न जे कार्यक्रम स्थळ आहे किंवा जे काही रेस्टॉरंट्स असतील, नाईट क्लब्स आहे, पब्स आहेत, तिथे आमच्या असं लक्षात आलं की शेकडो लोक गोळा होतात, व्हायोलेशन करतात, मास्क घालत नाही. त्यानंतर परवा एक नाईट क्लबमध्ये 2000 लोक सापडले एक ठिकाणी विथ मास्क नसताना रात्री 2 वाजता. आणि हे सर प्रकार परत घडवू नये ख्रिसमसला, न्यू इयरला. आणि लाखो लोकांनी असे गर्दी करून रात्री 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत फिरवू नये विदाऊट मास्क. आणि त्याच्यामुळे चुकून हे व्हायरसच्या परत स्प्रेड होऊ नये, एक खबरदारी म्हणून, एक प्रिकॉशन म्हणून आपण हे पाऊल उचललं आहे की फक्त 10 ते 12 दिवस म्हणजे की आजपासून 4-5 जानेवारीपर्यंत आपण हे रात्री 11 ते 6 वाजेपर्यंत हे नाईट कर्फ्यू लागू करावा. 25 आणि 31 डिसेंबरला सेलिब्रेशनसाठी अनेकांनी बाहेरगावी पर्यटनासाठी किंवा रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी बुकिंग केलं आहे. पण रात्री संचारबंदी लागू केल्यानं बुकिंग रद्द करावं लागणार का अशी शंका नागरिकांच्या मनात आहे. संचारबंदीत सार्वजनिक ठिकाणी 4 पेक्षा अधिक लोकांना गर्दी करता येत नाही, पण इनडोअर किंवा बंद खोलीत पार्टीसाठी मात्र आम्ही एकत्र जमू शकतो का असाही प्रश्न लोकांच्या मनात आहे. निश्चितपणे बाहेर जावा, परंतु हे सर्व 11 वाजेपर्यंत ऑटोपन घरी आलं पाहिजे. 11 नंतर हे कर्फ्यू असल्यामुळे पुढे चालणार नाही. आता काही रिसॉर्ट आहे, हॉटेल आहे, पब आहे, रेस्टॉरंट आहे, नाईट क्लब आहे, काही मॅरेज पॅलेस आहे, सर्वांना सारखंच लागू आहे. पर्यटनासाठी जायचं असल्यास प्रवास 6 ते 11 करता येणार आहे असंही चहल यांनी स्पष्ट केलं आहे.